सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे। काल रात्री या पावसाने रुद्र रूप धारण केल्याने सातारा जिल्ह्यातील सर्वच धरण क्षेत्रांना मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची आवक सुरू झाल्याने धोम धरणामधून पाणी सोडण्यात आले आहे। यामुळे कृष्णा नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला आहे। वाई शहरामध्ये सुद्धा या पुराचा फटका बसलेला आहे। वाई शहरांमधील गणपतीच्या मंदिराला हे पाणी टेकलेले असून थोड्याच वेळामध्ये गणपती मंदिराला या पाण्याचा विळखा बसणार आहे।